तेलंगणा आणि दक्षिण भारतात जे चक्रीवादळ आलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात देखील सर्वधूर मुसळधार पाऊस सुरू आहे पंढरपूर तालुक्यामध्ये रात्रभर झालेल्या पावसानं शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे पावसानं शेतातील उभ्या पिकात पाणीच पाणी चाचलं त्यामुळे पिकांचं चा नुकसान होत आहे पंढरपूर मंगळवेढा माळशिरस सांगोला या परिसरात मागच्या तीन दिवसांपासून पाऊस पडतोय पंढरपूर तालुक्यातील विविध सर्कलमध्ये मिळून कालपासून एकशे सत्त्याण्णव मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे या पावसानं ऊस मका तूर ज्वारी या पिकांसह डाळिंब द्राक्ष या बागांचंही नुकसान झालंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचं प्रतिनिधी सचिन कसबे यांनी पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये रात्रीपासून पावसाचा जोरदार सुरुवात झालेली आहे रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतीचं फार मोठं नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मी आता पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावरील गोपाळपूर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी या ऊसाच्या शेतामध्ये पाणी साठलेलं पाहायला मिळतं आपल्याला यामुळे या ऊसाचं नुकसान होणार आहे काल रात्रीच्या काळामध्ये जवळपास एकशे सत्त्याण्णव मिलीमीटर पाऊस पंढरपूर तालुक्यामध्ये पडल्याची नोंद झालेली आहे या उसाच्या शेतीप्रमाणात द्राक्ष असेल डाळिंब असेल इतर पिकांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळत आहे आणखीन काही दिवस अतिवृष्टीचा इशारा सोलापूर जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या पावसानं होण्याची शक्यता व्यक्त होते सचिन कसबे झी मीडिया पंढरपूर सोलापूर